अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। धुळे जिल्ह्यातील साक्री येथे महानगरपालिका निवडणूक निकालानंतर झालेल्या मारहाणीत आपल्या भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या मोहिनी जाधव यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता। आज 20 ते 25 दिवस उलटून सुद्धा मारेकऱ्यांना अटक झाली नसल्याने पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व मोहिनी जाधव यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक व्हावी अशी मागणी जळगाव दौऱ्यावर असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना वाकोद येथील जोशी समाज युवकांनी केली। सदर प्रकरणाची आपण माहिती घेतली असून दिनांक 10 गुरुवार रोजी साक्री येथे पीडित कुटुंबाला आपण भेट देणार असून पीडित कुटुंबाला न्याय कसा मिळेल यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे रुपाली चाकणकर यांच्याकडून सांगण्यात आले। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।